नमस्कार, एमवीटीवी के समाचार में आप सभी का स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के सुर्खियों पर। आमदार मन्ना म्हात्रे की लगातार कोशिश के कारण सिडको ने दिए नौ बिल्डिंगों को प्रायोगिक तौर पर एनओसी। सब्जियों के बड़े दाम, बिना टिकट यात्रा करने वाले यात्रियों से रेलवे प्रशासन ने 3110 करोड़ का दंड वसूला। जीएसटी के कारण कई चीजों के दाम में आई गिरावट। खुदरा बाजार में गिरे प्याज के दाम। आमदार मन्ना म्हात्रे इनके लगातार कोशिश के कारण सिडको ने दिए वाशी के नौ इमारतों को प्रायोगिक तौर पर एनओसी। वाशी के JN1 JN2 इमारतों की कई सालों से दुरावस्था हुई है। इन खस्ताहाल इमारतों में लोग अपनी जान बचाकर रहते हैं, तो कुछ लोग यह इमारत छोड़कर चले गए, तो कुछ लोगों ने इसमें अपनी जान गंवा दी। फिर भी सिडको इन इमारतों के पुनर्निर्माण के लिए एनओसी नहीं दे रही थी। सिडको के अनुसार कागज पत्रों की पूर्तता न होने के कारण 16-17 साल तक सिडको ने इन बिल्डिंगों को एनओसी नहीं दी थी। इस वजह से सिडको के रहवासी परेशान थे। नवी मुंबई के सिडको रहवासियों ने यह समस्या विधायक मन्ना म्हात्रे इनके सामने रखी थी। उनकी यह समस्या सुलझाने के लिए विधायक मन्ना म्हात्रे इनकी लगातार कोशिश जारी थी। विधायक मन्ना म्हात्रे ने वाशी के JN1 JN2 के इमारतों की खस्ताहाल स्थिति, यहाँ पर रहने वाले लोगों की परेशानियाँ तकलीफें लगातार सिडको के सामने रखकर आखिरकार विधायक मन्ना म्हात्रे इनके कई कोशिशों के बाद आज सिडको ने इस मुद्दे को गंभीरता से लेते हुए नौ बिल्डिंग को सिडको ने एनओसी दी है। बुधवार के दिन सिडको सह व्यवस्थापक राजेंद्र चौहान इनके हाथों से वाशी के नौ बिल्डिंगों को एनओसी प्राथमिक तौर पर दी गई और इसी के साथ अन्य खस्ताहाल इमारतों के पुनर्निर्माण के लिए सिडको से संपर्क करने पर एनओसी दी जाएगी, ऐसा सिडको सह व्यवस्थापक राजेंद्र चौहान इन्होंने बताया। इलेक्ट्रिक बिल्डिंग जो है जो मोटर चलले त्याची पाहणी कॉर्पोरेशन कडून होते आणि कॉर्पोरेशन जाहीर करतो की ह्या राहण्यास योग्य नाहीत अशा इमारती आहेत, ते त्याने कॉर्पोरेशनने केलं होतं। मग लेझर म्हणून सिडकोनी नो ऑब्जेक्शन देणं ते त्या एक कायद्याचा भाग आहे। ते केल्यानंतर मग रिडेव्हलपमेंट सुरू होते। तर त्यामध्ये 4 फेब्रुवारी 2015 साली शासनाने एक जी आर केला होता रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये। आमच्या काही प्रपोजल्स होते, ते सगळे विचारात घेऊन केलं होतं शासनानं, पण ते करतानासुद्धा आमच्याकडे अनेक गोष्टी स्पष्टता नव्हती, त्यामुळे थोडासा अवधी त्यामध्ये गेला। आणि आत्ता अलीकडच्या काळात आमच्याकडे 9 एकंदरीत अपार्टमेंट ओनर्सनी असोसिएशनने आमच्याकडे ॲप्लिकेशन केले होते। ते ॲप्लिकेशन फार काळजीपूर्वक पाहणं गरजेचं होतं। ते संबंधित विभाग जो इस्टेट एक हे पाहतात, ते पाहिल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी होत्या त्याही आम्ही पुऱ्या करून घेतल्या। ते घेतल्यानंतर मग याला एनओसी देण्याचा जो भाग होतो तो त्यापैकी आता 9 सोसायटींना आपण आज एक सकाळी आपण दिलाची सुरुवात केली आता आणि संध्याकाळी आजपर्यंत आपण उरलेल्या 8 आम्ही देत आहोत। तर अशा ज्या ह्या असोसिएशनला आमच्याकडे अप्रोच व्हायचं आहे ते देण्यासंबंधी याच्या पूर्वी सर्वांना आपण कल्पना दिलेली आहे, आले की त्याची स्क्रुटिनी केली जाईल आणि त्या जी आरच्या परव्यूमध्ये आपण ही एनओसी देणार आहोत कॉर्पोरेशनला। आणि कॉर्पोरेशन मग पुढील कारवाई त्यामध्ये करणार आहे, पुढचा जो प्रोसेस पाहतो हा। त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीबद्दल क्लॅरिटी नव्हती, आता म्हणजे त्याला जे काही पेपरची कुठले सबमिट करायचे होते करणं गरजेचं होतं आणि त्यामध्ये आपण कशाप्रकारे पुढे जावं, आपण त्यात काय भाग करायचा होतो, तशी ॲम्बिग्युटी होती, हे निश्चित होतं। पण आता अनेक गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि 4 फेब्रुवारी 2015 शासनाचा जी आर हा अतिशय क्लिअर आणि पुढे जायला योग्यच होता। त्यावर बेस राहून आम्ही सगळी कारवाई केली। मग तुमचे डिलॅप्टेड बिल्डिंग जर असेल तर त्या खाली कराव्याच लागतील ना, कारण त्यात जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून तर कॉर्पोरेशननं तो निर्णय घेतलेला आहे। अशा इमारतीत राहणं हे कुणालाही धोकादायक आहे, म्हणून त्याबद्दल रिडेव्हलपमेंट होणं जरुरीच आहे। आणि तसे प्रयत्न आणि अशी मागणी सर्वांची होती, म्हणजे स्वतः तिथं राहणाऱ्या अपार्टमेंट ओनरची होतीच, पण लोकप्रतिनिधी त्याच्या पाठीमागं सतत त्याचा पाठपुरावा करत होते की हे व्हायला पाहिजे म्हणून। पण कायदेशीर सगळ्या बाबीची आता त्रुटी आपण दूर करून त्यापर्यंत पोचलो आहोत। तो शासनाच्या लेवलचा प्रश्न आहे, त्याबद्दलचा मी भाषा करणं बरोबर नाही। त्याच्यापूर्वी रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही जी प्रकरणं येतील ते आम्ही निश्चितपणे तपासून कायद्याच्या परवीमध्ये करणार आहोत,
त्याच्यामुळे आमचे मॅनेजमेंट पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे हे करायला सगळे प्रामुख्याने आमचे एम डी शिडको आणि आमची सगळी टीम ही कायद्याच्या परिमध्ये हे काम करायला तातडीने करायला आम्ही आमची कुठली त्याला हरकत नाही. आज विधायक मंदा म्हात्रे इनके लगातार कोशिश के कारण ही एनओसी मिली है, ऐसा स्थानिक नगर सेवक किशोर पाटकर इन्होंने कहा. बघा हे जे नवीन ऑफिसर्स आले एमडी जॉईन एमडी ह्या लोकांनी हा प्रश्न 4 महिन्यात सोडवला आणि हाच प्रश्न याच्या अगोदरच्या ऑफिसर्स लोकांनी 15 वर्ष प्रलंबित ठेवला, ज्याच्यामुळे ह्या ज्या लोकांनी यातना आणि हाल सहन केले त्याचे परतफेड काही केले होऊ शकत नाही. म्हणून आम्हा लोकांना आनंद झालेला आहे की आमची आता घरं बनतील आणि सर्व लोक आपल्या आपल्या नवीन घरात जातील आणि त्यांच्यावरती न्याय झाला असं मनाला एक शांती मिळणार. हा विधानसभेमध्ये मंदा काकींनी उचलला, त्याच्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना देखील भेटल्या होत्या, त्यांना लोकांची जाणीव आहे आणि ते लोकांसाठी खरोखर झटत होते. पण जे मागचे पालकमंत्री 15 वर्षे होते त्यांनी ह्या बाबतीत एकही पाऊल उचललं नाही, कोणाला काहीच मदत केली नाही. जर हे काम आम्ही असं करू शकलो असतो आणि ते पालकमंत्री होते एकदम शिडकत बसले असते त्यांनी आपल्याला दिली असती नाही एनओसी. आज काही त्या लोकांनी काम केलेलं नाही आणि ही जी लोक आहेत ती चांगलं काम करत आहेत आणि निश्चित त्यांना त्याचा आशीर्वाद मिळणार आहे. सिडको रहिवासी इन्होंने विधायक मंदा म्हात्रे इन्हें धन्यवाद देते हुए कहा की आज आपकी कोशिश के कारण ही हमें एनओसी मिली है. 84 साली साधारण 83-84 त्यावेळेला सिडकोनी ही घरं वसवली होती. पहिल्याच वर्षामध्ये बरीचशी घरं गळायला लागली, त्यातलेच आमच्याकडे एक श्रद्धा म्हणून आमच्याकडे अपार्टमेंट आहे, त्यातले जवळजवळ 112 कुटुंब यांना जुईनगरला शिफ्ट केलं होतं आणि आज त्यांना 17 वर्षे झाली. 17 वर्षे ते ट्रान्झिस्क्यामध्ये जुईनगरचे राहतात. आणि किशोर पाटकर हे JN1 मध्ये राहणारे सिंगल रूममध्ये राहणारे, तर त्यांना त्या सिंगल रूमचं दुःख जे काय आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. प्रत्येक वेळेला स्लॅब पडणं, कुठे एखादा पंखा पडणं, अशा घटना प्रत्येक वारंवार होत होत्या. तर अगोदरच्या गव्हर्नमेंटपासून हा प्रश्न विधानसभेपासून सगळ्या ठिकाणी आम्ही नेटाने लावून धरला होता. इथले जे लोकल जे आमदार होते त्यांनी हे केला होता, पण कुठलंच कोणीच ह्याला हलाल तयार नव्हतं. पण फडणवीस सरकार जेव्हा आले त्यांनी पहिल्या 2 महिन्यामध्ये की त्यांनी जी आर काढला 15 फेब्रुवारी 2015 4 फेब्रुवारी त्यांनी जी आर काढला. आनंद खूपच झाला, कारण आम्ही सिडकोची ही जेव्हा 84 ला ही घरं झाली, आम्ही नव्या मुंबईमध्ये राहणारी लोकं, पण ज्या सिडकोनी घरं बांधल्यानंतर आम्ही नव्या मुंबईमध्ये राहायला आलो, तर एक विश्वासाने आलो की सिडको नेहमी घरं चांगली असतात आणि टेन्शन नाही कोणतंही की काय फसवणूक होणार नाही. पण ज्यावेळी आम्ही राहायला आलो नंतर वर्षानंतर ती घरं एवढी लिकेज व्हायला लागली, कारण सगळी आलेली मध्यमवर्गीय लोकं होती, त्यामुळे घरं लिकेज होता होता स्लॅब कोसळायला लागले आणि नंतर 20 वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत सगळेच तिथली रहिवासी. आणि त्याच्यात सपोर्ट केला किशोर पाटकर यांनी पुढे, आणि पण आम्हाला बांधण्यासाठी परमिशन मिळत नव्हतं. मग ते आज आम्हाला शिडकोनीच आधार दिला आणि शिडकोनीच पहिलं आम्हाला एनओसी आज देण्यासाठी इथे बोलावलेलं होतं, त्यामुळे अतिशय आनंद होत आहे. कारण आज आम्ही जिथे सेक्टर 9 मध्ये राहत होतो ते आम्ही जीव मुठीत घेऊन राहत होतो. आता मागच्या सरकारने 15 वर्ष अतिशय म्हणजे प्रयत्न करून सुद्धा काही झालं नाही, पण हे येणारं सरकार आता येऊन 1-2 वर्ष झाली, परंतु या खरंच सरकारचं पण धन्यवाद दिलं पाहिजेत. आपल्या इथल्या आमदार मॅडम आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद, मंदा म्हात्रे ताई आहेत त्यांनासुद्धा मी धन्यवाद देईन, कारण त्यांनीसुद्धा पाठपुरावा केलेला आहे. आणि किशोर पाटकर यांच्या संघन मताने आज आम्हाला जी एनओसी मिळाली तर आम्ही तिथले नागरिक अतिशय आनंदी आहोत आणि त्यामुळे आम्ही इथे आज येऊन आम्ही खूप खुशी आहोत. आजपर्यंत पुनर्बांधणीचा प्रश्न खूप दिवस रेंगाळत चालला होता. आमचे किशोर पाटकर नगरसेवक आहे, त्यांनी खूप प्रयत्न करून आज शिडकोची एनओसी मिळाली, त्याबद्दल आम्ही किशोर पाटकर यांना धन्यवाद करतो. आणि आजपर्यंत मुलं किंवा काय गळती खूप होती घरामध्ये, पावसाच्या वेळी लोक जीव मुठीत घेऊन लोक राहत होती. आज सगळ्यांना म्हणजे सगळ्या आमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना आणि हे किशोर पाटकरना खूप खूप धन्यवाद. विधायक मंदा म्हात्रेने हमेशा नवी मुंबई के लोगों की समस्याएं, प्रश्न, तकलीफें जानकर वह जल्द से जल्द सुलझाने की कोशिश की है. कैमरामैन प्रणीत कापसे के साथ राज चव्हाण, MVTV. एक जुलाई से GST लागू होने वाला है. इन वस्तु और सेवा कर व्यवस्था में सौंदर्य प्रसाधनों की चीजें, सेविंग क्रीम, शैम्पू, टूथपेस्ट, साबुन, प्लास्टिक पेंट्स और कुछ टिकाऊ ग्राहक वस्तुओं के दाम कम होने वाले हैं. 1 जुलाई से GST लागू होने वाला है. इन वस्तु और सेवा कर व्यवस्था में
सौंदर्य प्रसाधन की चीज़ें, सेविंग क्रीम, शैम्पू, टूथपेस्ट, साबुन, प्लास्टिक पेंट्स और कुछ टिकाऊ ग्राहक वस्तुओं के दाम कम होने वाले हैं। जीएसटी टैक्स लगाने के लिए डायरेक्ट टैक्स का दर आधार माना जाएगा। फॉर एग्जाम्पल, फिलहाल स्थिति में कोई भी चीज़ 12% उत्पादन शुल्क के स्लैब में आती हो और उस पर 8% टैक्स लगता हो तो 8% जीएसटी लगाया जाएगा। इससे 70% वस्तुएं 18% के स्लैब में आएगी। केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अनेक उपकर और राज्य के मूल्यवर्धित टैक्स, खरीदी टैक्स, मनोरंजन टैक्स आदि करों का जीएसटी में समावेश होगा। जीएसटी से वस्तु और सेवाओं की कीमतें कम होकर कार्य क्षमता बढ़ेगी। ब्यूरो रिपोर्ट, MVTV। कड़ी धूप का सब्जियों के उत्पादन पर असर पड़ रहा है। इसकी वजह से FMC घाऊक बाजार में सब्जियों की आवक कम होकर सब्जियों के दाम 20-25% तक बढ़े हैं। हर रोज के खाने में सब्जियों का समावेश होता है। कड़ी तपती तेज धूप का सब्जियों के उत्पादन पर असर पड़ा है। इसकी वजह से FMC घाऊक बाजार में सब्जियों की आवक कम होकर सब्जियों के दाम 20-25% तक बढ़े हैं। वाशी के FMC मार्केट में हर रोज 650 से 700 तक सब्जियों के गाड़ियों की आवक होती है, लेकिन मंगलवार से 112 ट्रक और 487 टेम्पो सब्जियों की आवक हुई है। कड़ी धूप की वजह से कुछ सब्जियां जल गई हैं, ऐसा व्यापारियों का कहना है। हरी मिर्च, टमाटर, भिंडी, गवार आदि सब्जियों के दाम बढ़ गए हैं। इसी के साथ हरी सब्जियों के दाम भी बढ़े हैं। ब्यूरो रिपोर्ट, MVTV। बिना टिकट यात्रा करने वाले यात्रियों से रेलवे प्रशासन ने 3,110 करोड़ का दंड वसूला है। हर रोज रेल से लाखों लोग यातायात करते हैं। रेल से यातायात करने वालों की संख्या दिन ब दिन बढ़ती जा रही है। ऐसे में बिना टिकट यात्रा करने वाले यात्रियों की संख्या भी दिन ब दिन बढ़ती जा रही है। पिछले 4 साल में बिना टिकट यात्रा करने वाले 6,88,40,000 लोगों पर रेलवे प्रशासन ने कार्रवाई की है। रेलवे को फंसाकर बिना टिकट यात्रा करने वाले यात्रियों से रेलवे प्रशासन ने 4 साल में 3,110 करोड़ दंड वसूला है। इस वर्ष फरवरी तक 1.86 करोड़ यात्रियों पर कार्रवाई कर उनसे 855.1 करोड़ दंड वसूला है। ब्यूरो रिपोर्ट, MVTV। अब आधार से जुड़ने के लिए पैन कार्ड की कॉपी भी चलेगी। पिछले दिनों पैन कार्ड और आधार कार्ड के नामों के स्पेलिंग में तफावत होने से नागरिकों को आधार कार्ड से पैन कार्ड जोड़ने में मुश्किलें आ रही थी। इस पर टैक्स विभाग ने एक तरकीब निकाली है। अब आधार से जुड़ने के लिए पैन कार्ड की कॉपी भी चलेगी। पिछले दिनों पैन कार्ड और आधार कार्ड के नामों के स्पेलिंग में तफावत होने से नागरिकों को आधार कार्ड से पैन कार्ड जोड़ने में मुश्किलें आ रही थी। इस पर टैक्स विभाग ने एक तरकीब निकाली है। इसी के साथ टैक्स विवरण दाखिल करने वाले वेब पोर्टल पर एक ऑप्शन भी उपलब्ध करा के दिया गया है। इस ऑप्शन के जरिए आधार कार्ड टैक्स विवरण से जोड़ दिया जाएगा। ई पोर्टल पर वन टाइम पासवर्ड मिलने के बाद पैन कार्ड से आधार कार्ड जुड़ा जाएगा। आधार कार्ड पर पूरा नाम और पैन कार्ड पर केवल नामों के अध्याक्षर होने से अनुदान हस्तांतरित होने में अड़चने आ रही थी। ब्यूरो रिपोर्ट, MVTV। इस वर्ष प्याज का उत्पादन बढ़ने से और प्याज की मांग कम होने से वाशी के खुदरा बाजार में प्याज के दाम 5-7 रुपए प्रति किलो है। इस वर्ष प्याज का उत्पादन बढ़ने से और प्याज की मांग कम होने से वाशी के खुदरा बाजार में प्याज के दाम 5-7 रुपए प्रति किलो है। पिछले कुछ दिनों से प्याज के दाम 5-7 रुपए प्रति किलो पर स्थिर है। इस वर्ष राज्य में प्याज का उत्पादन अच्छा हुआ है, लेकिन उत्पादन की तुलना में ग्राहकों की प्याज के लिए मांग कम होने से इसका असर प्याज की कीमतों पर हो रहा है। खुदरा बाजार में प्याज के दाम कम से कम 5 रुपए प्रति किलो से ज्यादा 7 रुपए प्रति किलो तक है, ऐसी जानकारी प्याज के व्यापारियों ने दी है। बाजार में कम प्रति का प्याज प्रति किलो 3 रुपए है तो अच्छे प्रति का प्याज प्रति किलो 5-7 रुपए है। ब्यूरो रिपोर्ट, MVTV। आज के समाचार में इतना ही। फिर मिलेंगे अगले समाचार में। तब तक के लिए नमस्कार।